तुम्हाला सगळ्यांना माझा नमस्कार. आज आपण एक नवीन धडा शिकणार आहोत ज्याचा नाव आहे मृदा. तर मृदा म्हणजे सॉइल ज्याला आपण म्हणतो, किंवा त्याचे दुसरे नाव माती जसं आपल्याला माहीत आहे. तर माती हा शेतीचा हा पाया आहे. मातीमुळेच वनस्पतींना आधार मिळतो, ते मातीतच वाढतात, त्यांची मुळे वाढतात आणि त्यांचे पोषण हे पण मातीतच होते. आणि मृदेवर सर्व प्राणी मात्रांचे जीवन, पालन पोषण आणि पुनरुज्जीवन हे अवलंबून असते. तर मग ही जी माती आहे ती बनते कशी ते आपण पाहूया. पहिलं म्हणजे माती बनली कशाशी असते, की दगड, गोटे, वाळू, बारीक माती हे सर्व मिळून त्याची माती बनलेली असते. आता तुम्ही म्हणाल की माती आणि बारीक माती एकच गोष्ट आहे, तसं नाही. बारीक माती म्हणजे इंग्रजीत आपण फाईन सॉइल, एक एक वेगळे कॅटेगरी अशी असते. वाळू म्हणजे सँड आणि दगड गोटे म्हणजे छोटे छोटे जे दगड म्हणजे पेबल्स किंवा स्मॉल रॉक्स जे असतात, तर हे सगळे मिळून ते सॉइल मध्ये म्हणजे मातीत यांचा समावेश असतो. तर वातावरणातील बदल म्हणजे हवामानात पण असू शकतात, वाहणारं पाणी, पावसाचं पाणी हे सगळं मिळून, किंवा अति उष्णता जेव्हा होते किंवा अति थंडी, यांचा सगळ्यांचा दगडांवर जो काय असतो आणि खडकांवर तो परिणाम होतो. त्या खडकांवर परिणाम काय होतो की ते त्यांच्यावर भेगा पडतात म्हणजे क्रॅक्स पडतात आणि त्यात पाणी साठते आणि थंडीमुळे ते गोठते. आता गोठल्यामुळे हे खडक जे आहेत ते फुटतात. आता एकदा ते फुटले की त्यांचे तुकडे होतात आणि झीज होत होत कालांतराने त्यांचे बारीक कणात, खूप म्हणजे खूप छोटे आणि खूप बारीक कणात रूपांतर होते आणि त्यांची माती बनते. आणि खडकांची जी मातीत रूपांतर होण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण खडकांची अपिक्षणन असं म्हणतो. तर पुढील भाग आहे मातीचे उपयोग म्हणजे त्याचे गुणधर्म. तर पहिला म्हणजे मातीचा एक महत्वाचा गुणधर्म आहे तो म्हणजे पाणी धरून ठेवणे. तर यामुळे काय होते की विहिरी आणि तळे ह्याच्यात पाणी साठते आणि यांच्या माध्यमातून आपण पाण्याचा उपयोग सतत करू शकतो. दुसरं म्हणजे बांधकामात ज्या लागणाऱ्या विटा असतात किंवा काही घरगुती भांडे असतात आणि घरातील भिंत्या, ते हे जे असतं ते माती या म्हणजे यांना बनवायला माती ही खूप उपयोगी पडते. तिसरं म्हणजे आकार या गुणधर्मामुळे मातीच्या वस्तू भाजून त्यातील खनिजे म्हणजे त्यांचे मिनरल्स हे वितळू शकतो आणि त्यांना थंड करून मातीचे जे इतर कण असतात ते बांधून राहतात आणि त्याच्यामुळे वस्तू म्हणजे मातीने बनवलेले वस्तू हे टणक बनतात. आकार्यता याला इंग्लिश मध्ये प्लास्टिसिटी असं प्रॉपर्टी म्हणतात. याचा अर्थ असतो की आपण ज्या आकार जो आकार आपल्याला पसंत आहे तसा आकार आपण मातीला देऊ शकतो आणि तसे त्या आकाराची वस्तू आपण बनवू शकतो. तर पुढील भाग आहे मातीचा रंग. आता मातीचा रंग हा खूप महत्व गुणधर्म असा ठरतो. मातीचे वेगवेगळे रंग असू शकतात म्हणजे आता इकडे लाल आपण पाहू शकतो, इकडे काळा आहे आणि पिवळा, आणि अजून एक तांबूस रंगाची पण माती अशी आपल्या भारतात दिसू शकते. तर हे अनेक प्रक्रियांचा समावेश होऊन मातीला एक रंग प्राप्त होतो. या रंगावरून मातीचा कस, पाण्याचा निचरा वगैरे बाबींची अशी कल्पना येते. आता मातीचा जो रंग आहे तिच्या पोतावर,
जैव घटकांवर तसेच लोह किंवा चुना अशा रासायनिक घटकांवर अवलंबून असतो। तर हे जे मातीला रंग असतात म्हणजे वेगवेगळे रंग असतात ते धातूच्या ऑक्साईड कंटेंट मुळे एक थोडासा रंग येतो, म्हणजे आता लाल रंगासाठी आयन ऑक्साईड चा थोडी मात्रा लागते मातीत, कॉपर ऑक्साईड जर असेल तर एक हिरवट रंग तो मातीला मिळतो। तसाच आता एक प्रकारची माती असते केओलिन, म्हणजे ही पांढऱ्या रंगाची माती असते, ही जास्तीत जास्त चायना या देशात दिसल्यामुळे ह्याला चिनी माती पण म्हणतात। चिनी माती किंवा केओलिन किंवा चायना क्ले असं इंग्रजीत म्हणतात। याला आपण कपबशा, टाक्या, प्रयोगशाळेतील उपकरणे असे बनवण्यात वापरतो। चिकण माती किंवा शाडूची माती हे केओलिनचेच प्रकार असतात आणि शाडूच्या मातीने आपण स्टॅच्यूज म्हणजे मूर्त्या किंवा पुतळे असे तयार करतो। तर आता मातीच्या पोतावरून ठरलेले त्याचे प्रकार कसे असतात ते आपण शिकू। पहिली गोष्ट म्हणजे मातीचे कण हे विविध आकारमानाचे असतात। या विविध आकारमानाच्या कणांच्या प्रमाणावरून मातीचा एक पोत असा ठरतो आणि त्या पोतावरून मातीचे तीन प्रकार असतात। पहिलं म्हणजे रेताड माती म्हणजे सँडी सॉइल, दुसरी म्हणजे चिकण माती ज्याला आपण क्लेई सॉइल असं म्हणतो, आणि तिसरी आणि शेवटची म्हणजे पोयटा माती ज्याला आपण सिल्ट असं म्हणतो। तर पहिलं रेताड मातीला आपण बघू। वाळूचे अगर जर मोठ्या कणांचे प्रमाण अधिक असल्यास तर त्याला आपण रेताड माती असं ओळखतो। चिकण मातीमध्ये म्हणजे ह्याला चिकण माती म्हणजे सूक्ष्म आकारमानाच्या जर मातीच्या कणांचे प्रमाण अधिक असतील तर त्या मातीला चिकण माती असे ओळखले जाते, आणि जर कणांच्या आकार असे सूक्ष्म ते मध्यम असं असणारी जर माती असली तर ती पोयटा माती अशी ओळखली जाते। पोयटा मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही मध्यम असते। रेताड मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही खूप कमी असते, म्हणजे सर्वात कमी असं पण सांगू शकतो। आणि तिसरं म्हणजे चिकण मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता सगळ्यात अधिक असते, पण असं नाही की पाणी धरून ठेवण्याची क्षमता जर सगळ्यात जास्त असेल तर ती सगळ्यात सुपीक अशी ठरेल असं नाही, कारण त्याच्यामध्ये खेळत्या हवेचे प्रमाण म्हणजे एरेटेड सॉइल हा जो कॉन्सेप्ट असतो म्हणजे खेळत्या हव्याचे प्रमाण त्याच्यामध्ये घटते आणि त्याच्यामुळेच मुळांची वाढ या मातीत खूप कमी राहते। तर आता आपण शिकणार आहोत जमिनीची धूप, ज्याला आपण इंग्रजीत सॉइल इरोजन असं म्हणतो। तर हे धूप होते का, कारण पावसाच्या पाण्याच्या माऱ्याने किंवा पाण्याच्या त्या वेगामुळे किंवा वाऱ्याच्या पण झोताने मातीची जी धूप होते। आता या धूप झाल्यामुळे सुपीक मातीचा जो पातळ थर असतो म्हणजे पृष्ठभागावर जमिनीच्या पृष्ठभागावर एक सुपीक जमिनीचा थर असतो तो वाहून जातो। आता ते वाहून गेल्यामुळे माती ही मातीची घट होते आणि जमीन ही निकस बनते, आणि ह्याच्यामुळे आपण धूप होऊ नये म्हणून जमिनीचा जो पृष्ठभाग आहे तो आच्छादित म्हणजे कवर्ड ठेवणे हे खूप आवश्यक असते। अजून पण असतं की मातीचा आणि किंवा जमिनीचा जो उतार असतो आणि प्रकार यांवर धूप हे खूप अवलंबून असते। उताराच्या आडव्या दिशेने जर आपण मशागत करून मशागत केली तर आपण धूप ही कमी करू शकतो। अजून पण जर शेताला ताली म्हणजे फार्म बर्न्स असं इंग्लिश मध्ये म्हणतो, शेताला जर ताली घालून वाहणारे पाणी जर आपण अडवले तर मातीची पाण्यामुळे धूप होणे हे पण कमी करू शकतो। मातीची धूप कमी केली की मातीची जी
आपण जपणूक अशी करत आहोत आणि या क्रियेला भूषण धारण असं म्हणतात। तर आता आपण या धड्याच्या शेवटच्या भागावर आलो आहोत, तो आहे मातीचे प्रदूषण व मृदा परीक्षण म्हणजे सॉइल पोल्युशन अँड सॉइल टेस्टिंग। तर पहिलं आपण प्रदूषण ह्याच्यावर बघू आणि मग आपण मृदा परीक्षणावर जाऊ। तर मातीचे प्रदूषण हे काय असते की जमिनीमधील विविध घटकांचा जो नैसर्गिक समतोल असतो म्हणजे नॅचरल बॅलन्स जो असतो तो बिघडला तर त्याला मातीचे प्रदूषण असे म्हणतात। तर ते कसे होते की उदाहरणासाठी हे चित्र घ्या, ह्याच्यामध्ये काय काय होऊ शकते की जरुरीपेक्षा जर जास्त आपण रासायनिक खते वापरली रसायनांच्या स्वरूपात औषधे फवारली की जमिनीतील रासायनिक पदार्थांचे प्रमाण हे वाढते आणि त्याच्यामुळे मातीचे प्रदूषण होते। अजून एक याशिवाय जर आपण या चित्रात जसं पाहतो की कारखान्यातून बाहेर पडणारे सांडपाणी जर मातीत मिसळले तर जमीन खराब होते आणि त्याच्यामुळेच मातीचे परत प्रदूषण होते आणि अशा प्रदूषण झालेल्या मातीवर चांगले पीक हे येत नाही आणि शेतकऱ्याला खूप फटका बसतो। म्हणून मातीचे प्रदूषण टाळण्यासाठी रासायनिक खता ऐवजी आपण नैसर्गिक असे खते वापरली पाहिजे आणि नैसर्गिक खते म्हणजे कार्बनी खते म्हणजे ऑर्गॅनिक असे खते वापरावी। रासायनिक खतांचा आणि औषधांचा हा अतिरेक टाळावा। दुसरं म्हणजे कारखान्यातून जो बाहेर पडणारे सांडपाणी आहे त्याच्यावर उपचार आणि प्रक्रिया करूनच त्याला सोडले जावे। आता आपण येऊया मृदा परीक्षणावर म्हणजे सॉइल टेस्टिंगवर। सॉइल टेस्टिंगसाठी काही यंत्र असतात म्हणजे आधुनिक यंत्र आहेत, त्याच्याप्रमाणे त्याच्या मदतीने एक शेतकरी मृदा परीक्षण करू शकतो। आता मातीचे परीक्षण हे केल्याने जमिनीचे जे असतात गुणदोष हे आपल्याला समजतात। शेतकरी जर जमिनीत विविध पिके घालतो तर पिके घेताना खूप खूपदा म्हणजे बऱ्याचदा त्याला उत्पादनात घट येतो। आता तो घट टाळण्यासाठी आपण आपण हे मृदा परीक्षण करावे, कारण अशा वेळी मृदेचा रंग पोत तसेच मातीमधील कार्बनी पदार्थ या घटकांचा विचार करावा आणि तो विचार करण्यासाठी हे जे तुम्हाला यंत्र दिसत आहे ते तुम्हाला या सगळ्या घटकांची माहिती देते। जर शेतकरी हे सगळे घटक धरून पिकाची लागवड अशी करू शकतो तर त्याचे पिकाचे घट येणे कमी होऊ शकते। आणि जसे आपण बघितले की थोडक्यात आपण सांगू शकतो की मृदा परीक्षण हे केल्याने पिका संदर्भातील अनेक अडचणीचे जे निवारण हे होऊ शकते। तर हा धडा आपण इकडेच आज संपवतो। आशा आहे की हा धडा तुम्हाला आवडला असेल। धन्यवाद।